नमस्कार सार्वमत बुलेटिनमध्ये आपले स्वागत आज सहा जानेवारी सकाळचे सात झालेत घडामोडी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठांतर्गत येणारी महाविद्यालय अकरा जानेवारीपासून सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण देणारी सर्व महाविद्यालये सुरू करण्यात येणार आहेत यात नगर जिल्ह्यातील महाविद्यालयांचा समावेश आहे स्थानिक विकास कार्यक्रमांतर्गत शासनाने चारशे ऐंशी कोटी रुपयांचा निधी राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांकडे सुपूर्द केला यात नगर जिल्ह्यासाठी सतरा कोटी रुपयांचा निधी मिळाला यामुळे कोरोना काळात खोळंबलेल्या आमदार निधीतील कामांना वेग येणार आहे जामखेड पोलीस ठाण्यातील उपनिरीक्षक सज्जन किसन नाहेरडा यास लाचलुचपत विभागाने काल ताब्यात घेतले आरोपीला अत्याचाराच्या गुन्ह्यातून बाहेर काढण्यासाठी तीस हजार रुपयांची लाच मागितल्याप्रकरणी ही कारवाई झाली लाच स्वीकारताना तुकाराम रामराव ढोले यास रंगेहात पकडण्यात आले शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी केंद्र सरकारवर पुन्हा टीका केली विदर्भ मराठवाड्यातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या होण्यास केंद्र सरकार, के सरकार जबाबदार आहे असा आरोप त्यांनी केला कृषी मूल्य आयोगाला स्वायत्ता नसल्याने केंद्रीय कृषी मंत्रालय शेतीमालाचे भाव ठरविते राज्यांकडून सुचवण्यात आलेल्या भावांमध्ये कपात केली जात असल्याने शेतकऱ्यांचे नुकसान होऊन ते आत्महत्या करतात याचा त्यांनी पुनरुच्चार केला जिल्ह्यातील सातशे एकवीस ग्रामपंचायतीमधील सात हजार दोनशे चौतीस जागांसाठी तेरा हजार एकशे चौऱ्याण्णव उमेदवार रिंगणात आहेत अर्ज माघारीच्या दिवशी नऊ हजार दहा उमेदवारांनी माघार घेतली आता पुढील नऊ दिवस निवडणूक प्रचार रंगणार आहे या होत्या ठळक घडामोडी सविस्तर बातम्यांसाठी वाचत राहा दैनिक सारोमत किंवा भेट द्या देशदूत डॉट कॉम या संकेतस्थळाला नमस्कार